पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मंगळवार दिनांक 4 रोजी सोलापूर येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री माननीय आमदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन मंडळाची बैठक संपन्न झाली। यावेळी बैठकीत मोहोळ मतदार संघात केंद्र व राज्य शासनाच्या जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत झालेल्या निविदा प्रक्रियेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आमदार यशवंत माने यांनी अनेक गंभीर त्रुटी सांगत प्रश्न उपस्थित केला। सदर प्रकाराची सखोल चौकशी करण्यासाठी तातडीने समिती नियुक्त करावी अशी मागणीही त्यांनी केली। कठोर कारवाईची मागणी केली। या प्रकाराची चौकशी होईपर्यंत कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांना सक्तीच्या रजेवर पाठवा अशी मागणीही यावेळी आमदार यशवंत माने यांनी करताच पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्वरित चौकशी समितीची नेमणूक करून चौकशी होईपर्यंत कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे असे आदेश बैठकीत दिले। पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी येत आहे अथवा फॅमिली गेट टुगेदर वाढदिवस किंवा कामानिमित्त वा मित्रमंडळी एकत्र येत आहे परंतु गर्दीच्या ठिकाणी निवास करणे पसंत नाही तर आम्ही घेऊन आलो आहोत पंढरपूर पासून अगदी जवळच केवळ 7 किलोमीटर अंतरावर मुंडेवाडी येथे निसर्गाच्या सानिध्यात सर्व आधुनिक सुविधांनी युक्त अशा विठाई विला रिसॉर्टचा एक आनंददायी पर्याय। आमच्याकडे खालील सुविधा उपलब्ध 3 BHK लक्झरी बंगलो, एअर कंडिशन बेडरूम, 3 बाथरूम, निसर्ग संपन्न व्ह्यू दाखवणारी बाल्कनी, स्वतंत्र स्विमिंग पूल, सुंदर असा बगीचा, किचन प्लस लिव्हिंग रूम, मनोरंजनासाठी TV आणि म्युझिक सिस्टीम, इनडोअर गेम्स, स्वतंत्र पार्किंग, फ्री वायफाय आणि बॅडमिंटन देखील। आता पंढरपूर मध्ये निवासाची चिंता कशाला, जर असेल विटाई व्हिलाचा पर्याय सोबतीला। बुकिंग साठी संपर्क योगेश राऊत, मोबाईल 97730 12516।